विना परवाना रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या मुसक्या आवळा अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. मसळा तालुक्यातील आंबेत येथे शासकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही मागणी केली आहे. 5 एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्याचे तहसीलदार वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार धनंजय कांबळे आणि त्यांच्यासह अन्य शासकीय अधिकाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केला होता. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष या घटनेकडे वेधले. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर सभागृहात म्हणाले की शासकीय अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले म्हणजे कायदा सुव्यवस्थेला एका अर्थाने आव्हानच आहे. म्हणून या संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे गुन्हे रोखण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळालेच पाहिजे. या हल्लेखोरांना जबर बसेल अशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 2 दिवसांपूर्वी या संदर्भात विधान केले होते की वाळू माफियांविरोधात एमपीडीए सारखा कायदा आणून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या विधानाचा संदर्भ देत आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की महसूल मंत्र्यांनी जाहीर केले आहे त्याचप्रमाणे मी मागणी करतो या गुन्हेगारांना एमपीडीए लावा, त्याचबरोबर शासनाने या ठिकाणी परिपूर्ण अशा प्रकारचे वाळू धोरण लवकरात लवकर जाहीर करावे अशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभा अध्यक्षांना केली.